हॅलो गाईज, मी सुमदत जाधव. तर आपण आता आहोत कुबेर पॅलेस महाड येथे. तर आत्ता सकाळची 7 वाजलेली आहे. तुम्ही लोकेशन चेकआउट करू शकता. बरोबर हायवेच्या शेजारी तिथे आपण रूम आहेत त्या घेतलेल्या होत्या. तर आज आहे 21 जानेवारी आणि आता आपण लगेच निघणार आहोत. आत्ता तुम्ही बघत आहात, हा आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसात मी पहिल्या दिवसाचे पार्ट 1 कव्हर केले आहे. ती लिंक आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता आपल्या आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपण आपल्या स्वराज्याच्या राजधानीला म्हणजे आता रायगडला लगेच निघणार आहोत. तर चला लगेच आता वेळ न घालवता जाऊयात. तर गाईज, वातावरण सगळ्यात पहिल्या तुम्ही बघू शकता, आता 7:15 वाजलेले आहेत आणि बघू शकता पूर्णपणे सगळीकडे डोंगरच डोंगर आणि लवकरच आता आपण तिकडे निघणार आहोत. तर त्याच्या आधी आता आपण चहासाठी आपण इथे थांबलो आहोत, बघू शकता हॉटेल अशोकामध्ये. आणि आता आपण महाडमधनं आता टर्न घेणार आहोत. जवळपास बघू शकता 25 किलोमीटर रायगड आहे ते इथनं राहिलं आहे, बघू शकता. तर तुम्ही रस्ता बघत आहात, याच रूटने आपल्याला आत्ता निघायचं आहे. आणि इकडे बघू शकता हायवेवर वगैरे कसे म्हणजे पिलर्सवर वगैरे कसं महाराजांचं सगळं हे करण्यात आलेलं आहे. परत इकडे बघू शकता इकडे नगारखाना रायगडवरचा वगैरे, परत मुद्रा आपली इथे उमटवलेली आहे स्वराज्याची म्हणा. तर इकडे बघू शकता आज 21 जानेवारी आहे आणि उद्या 22 जानेवारी आहे. श्रीरामांचं मंदिराचं हे करण्यात प्रतिष्ठापना मूर्ती करण्यात येणार आहे. तर गाडीचा लुक पण बघून घ्या. आत्ताच मी सकाळी आहे ती तिला स्वच्छ केलेली आहे. तर फायनली गाईज, आपण रायगडला आता पोहोचलेलो आहोत. जवळपास रस्ता जरा खराब होता त्यामुळे आपल्याला 8:45 आतापर्यंत वाजलेले आहेत. तर गाडी आहे ती आपण इथे पार्क केलेली आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या लोकेशनवर निवांत सावलीत आपण गाडी आहे ती लावलेली आहे. तर चला लगेच आता आपण किल्ल्याकडे जाऊयात. तर गाईज, लुक बघून घ्या सकाळचं वातावरण. किल्ला किती भारी वाटत आहे तुम्ही तुम्हाला लक्षात आले असेलच. तर आत्ता आपण बघाल तर आत्ता आपण चित्त दरवाजा इथे इथे आलेलो आहोत. तर चला लगेच आता किल्ल्याला नमस्कार करूयात आणि चढायला आपण सुरुवात करूयात. फायनली आपण चढायला आता सुरुवात केली आहे. सकाळचं वातावरण आहे त्यामुळे खूप फ्रेश फील येत आहे तसं म्हणाल तरी. तिकडे बघू शकता इकडे स्टॉल्स वगैरे माणसं वगैरे बसतात. तर आता वर आपण आलेलो आहोत आणि आता महादरवाजा तुम्ही चेक करू शकता. आणि सकाळी म्हणाल तर आज रविवार आहे त्यातल्यात म्हणाल तर 21 जानेवारी असल्याकारणानं. तर इकडे गर्दी पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. लोक आहेत ते किल्ला बघून उतरत आहेत. तर आता आपण दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत महादरवाजाला. इथे बघू शकता दरवाजा इथे नवीन इथे लावण्यात आला होता, तरी 4 वर्ष इलाज झाले. तर पुढे बघाल तर आता इथे बघू शकता आपण हत्ती तलावापाशी आलेलो आहोत आणि लिकेज म्हणाल तर पूर्णपणे निघलेलं आहे, तसं पूर्णपणे तलाव भरला आहे. तर आता आपण वर महाराजांच्या इथे होळीच्या पठारावर आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही इथे गाय आत आहे ते ह्याच्यात गेलेली आहे. तुम्ही चेकून करू शकता, बॅरिकेड आहे तरी पण गाय आहे ती आत गेली. तर गाईज, आता आपण आलेलो आहोत सगळ्यात गडाच्या टॉपला म्हणाल तर. आत्ता बघू शकता नगरखान्यापाशी आलेलो आहोत आणि भगवा बघू शकता कसा दिसत आहे. सेम ज्वाला ऊन पडलं की ज्वाल्यागतच ते भगव्याचा रंग आहे तो दिसतो. तर आत्ता बघू शकता महाराजांचे आपण सिंहासनाची जागा आहे तिथं आलेलो आहोत, नगरखान्यात आहोत. आणि इथेच आपला सभा मंडप आहे म्हणजे भरत होती पूर्णपणे सभा म्हणाल तर. तर मित्रांनो, आता आपण इथं आलो आहोत म्हणजे महाराजांची गुप्तहेरांची बहिरी नायकांबरोबर जे चर्चा वगैरे प्लॅनिंग व्हायचे मोहिमांसगळ्या ते इथं होत होत्या. तुम्ही लोक चेक करू शकता कसले काय काय भारी बांधकाम करण्यात आलेले आहे. तर आता पुढे जाऊयात आपण. तर सगळ्यात इथं बघू शकता जगदीश्वराच्या मंदिरात आम्ही इथे पाया पडून आलेलो आहोत आणि महाराजांची समाधीचे पण आपण दर्शन घेतलेले आहे. ओव्हरऑल बघू शकता आता एक बस 1:30 वगैरे वाजलेला असेल. आपण सगळं पूर्णपणे किल्ला आहे ते आता बघितलेला आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात फायनली आता टकमक टोकावर आलेलो आहोत आणि इकडनं पूर्ण किल्ल्याचं तुम्ही विहंगमय दृश्य बघून घ्या. इकडे बघू शकता तटबंदी पूर्णपणे दिसते. का राजधानीची निवड केली असेल महाराजांनी रायगड ते लगेच तुम्हाला लक्षात येईल. ह्या म्हणजे हिजा दुर्गम जे हिजं डोंगराचं हे आहे त्या कारणानं. तर सगळ्यात एक भारी आनंदाची बातमी देणार आहे. आपण महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर बघू शकता रायगड राहते आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, ते पण महाराजांच्या आशीर्वादाने असं म्हणाल तर. तर सगळ्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांसाठी थँक्यू म्हणू इच्छितो. तुमच्यामुळे ते सबस्क्रायबर 1000 पूर्ण झालेले आहे. तर मित्रांनो, आता खाली आलो होतो आपण आणि आता आपण पाचाडमध्ये आहोत आणि राजमाता जिजाऊ यांची समाधीचं आपण दर्शन घेऊन आता परत आपल्या सांगलीकडे आपण निघणार आहोत. तर मित्रांनो, दुपारचे जवळपास 3 वाजत आले आहेत आणि किल्ला बघू शकता किती भारी दिसतं तसं म्हणाल तर. आता इथे हॉटेल रायगड यात्रेमध्ये आपण जेवण करण्यासाठी थांबलो आहोत. ओव्हरऑल सगळा लुक तुम्ही चेक करून घेऊ शकता. उन्हा इथे खूप आहे तसं म्हणाल तर इकडे.
तर गाडी पण आहे ती आपण सावलीत लावलेली आहे. इकडे बघू शकता इथे शाळा माध्यमिक आहे, माध्यमिक शाळा आहे बघू शकता पाचाडमधली. तर आपली जर पेटपूजा झालेली आहे तर गाडीची पण पेटपूजा करून घ्या. आता डिझेल टाकी आहे ती पण परत आपण डिझेल फुल करणार आहोत. ह्याचा आम्ही डिटेल रिव्ह्यू आहे गाडीचा ॲव्हरेजचा तो मी टाकला आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा. तर आता जवळपास 11-11:30 वाजल्यात नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करत आम्ही आलेलो आहोत रायगडपासून म्हणाल तर. तर आता इथे जेवायला थांबलेलो आहोत, जवळपास 11:30 वाजले असतील तर आता ढाबे पण बंद होत असतील, त्यामुळे मी इथे इथे बघू शकता हर्षमध्ये इथून व्हेज खायसाठी थांबलेलो आहे. तर फायनली गाईज घरी आपण पोचलेलो आहोत. गाडी मी आत्ता जस्ट 2 मिनिट झाली आहे ती गाडी घरा शेजारी लावलेली आहे. तर टायमिंगचं म्हणाल तर आता 1:30 वाजलेलं आहेत आणि 22 जानेवारी म्हणजे म्हणू शकतो 22 जानेवारी उजारलेलं आहे म्हणजे 12 वाजलेलेच आहेत तसं म्हणाल तर. आत्ता बघू शकता आता जस्ट मी घरापाशी पोचलेलो आहे. गाडीचा परफॉर्मन्स म्हणाल तर A1 राहिला. आजचं रनिंग म्हणाल तर जवळपास 270 किलोमीटर असताना आजचं जर रनिंग झालेलं आहे तर मी तुम्हाला रनिंग पण चेकआउट करून दाखवतो की 2 दिवसात आपल्या गाडीने किती रनिंग केलेली आहे. तर मीटरला म्हणाल तर इथे बघू शकता 1869 रनिंग झालेलं आहे. तर टोटल म्हणाल तर 570 किलोमीटर गाडीचं आपल्या रनिंग झालेलं आहे 2 दिवसात. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.